गेले 8 महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मायभूमीकडे प्रस्थान करीत असतात, कारण घाट माथ्यावर 4 महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पाऊस शांत झाला की पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला लवाजवा घेऊन कोकणात येत असतात. साधारण दिवाळी या सणामध्ये या मेंढपाळांचे कोकणात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते, यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे, ऑक्टोबर ते मे जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे 250 ते 300 किलोमीटर मेंढपाळांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असते. दरम्यान पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागली आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.